हरिओम, मी नंदिता नामदेव शिरवडकर, कालिना उपासना केंद्र. 1999 बापू परिवारामध्ये आहे. मी परिचारिका म्हणून गेले 29 वर्ष कार्यरत आहे. माझा भाऊ, मामे भाऊ माझा योगेश पेडणेकर हा 2013 बापू परिवारामध्ये आहे. परंतु 13 ऑगस्ट 2019ला त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. एवढा अटॅक सिव्हिअर होता की त्याचा एक हात आणि एक पाय पूर्ण, म्हणजे एक बाजू त्याची पूर्ण कमजोर होती. मला 13 तारखेला सकाळी फोन आला माझ्या मामीचा की मीना, माझं नाव मी, म्हणजे पहिलं नाव माझं मीना आहे, मीना योगेशला चक्कर आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यावेळी त्याचा पाय थोडासा चालत होता, म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये जोर होता पायामध्ये, एवढा विकनेस नव्हता. ॲम्ब्युलन्समधून थोडासा हात धरून उतरला आणि आतमध्ये वॉर्ड 20 घेऊन गेलो. तिथे ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याला कन्वर्जन, म्हणजे आकडी इतकी जोरात आली की त्यावेळेला माझा भाऊ जाणार हेच, म्हणजे त्यावेळेला मी युनिफॉर्ममध्ये असतानासुद्धा तिथे ओरडा घातला की बाबा बापू काय करू, आता आहे काय झालं बापू माझ्या भावाला, एवढ्या जोरात मी ओरडली. आणि त्याचा एक हात आणि पाय पूर्ण, म्हणजे पूर्ण निकामा झाला. अजिबात त्याच्या हातामध्ये जोर नाही, पायामध्ये तोंड वाकडं झालं, जीभ चावली गेली, लघवी झाली आणि तो पूर्ण बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला सिटी स्कॅन केलं. डॉक्टर म्हणाले कशामुळे झालं आहे काय कळत नाही आहे, पण आपण MRI करूया. मग तो आम्ही MRI केला. MRI केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की MRI असं काय आहे की ह्याला ना योगेश तुमचा भाऊ 2-3 महिने लागतील बरा व्हायला. आता काय ह्याच्यावर ट्रीटमेंट करण्यात काय अर्थ नाही. जे काय व्हायचं होतं ते फुटून गेली ती गाठ आहे आणि तिथे जखम झालेली असते आतमध्ये आणि ती जखम वेळ लागतो सुकायला आणि ह्याला उशीर होईल, 2-4 महिने आरामशीर लागतील चालायला. मग मी लगेच म्हटलं बापरे 2-4 महिने म्हणतात, आणि मला माहिती आहे ना पॅरालिसिसचे पेशंट 2-3 महिने जाग्यावर असतात, त्यांना बेडसोर होतो, लघवीचा प्रॉब्लेम होतो. आणि हा यंग एवढा तरुण पेशंट माझा भाऊ आणि त्याच्यात त्याचं वजन कमीत कमी 98 किलो. तुम्ही विचार करा, 98 किलो पेशंटला, 98 किलोच्या वजनाच्या पेशंटला आपण कसं उचलायचं आणि काय करायचं, बापू काय करू, काय करायचं ह्याच्या आता, कसं काय झालं बापू, बाप माझा भाऊ एवढा म्हणजे माझ्या मनात असं शंका पण आली. मी तुम्हाला खरं सांगते की बापू कसं काय झालं हे, एवढा माझा भाऊ सगळं करू आणि हे कसं त्याचं क्लॉट झालं त्याच्या डोक्यामध्ये, नी काय झालं बरं, सगळ्यात निर्व्यसनी सगळं सांगलं नी काय करणार आता. नंतर हळूहळू असं बापूंना मी सांगते, तोही शुद्धीत नव्हता. ती रात्र तशीच गेली 13 ऑगस्टची. 14 ऑगस्ट सकाळी मी हॉस्पिटलमध्ये परत आली. त्वचा धोंडातून एका साईडने लाळ गळते, हात उचलत नाही, पाय उचलत नाही, लघवीला कळत नाही, ओरडतोय जोरजोरात, डोळे फिरवतोय. ह्या सगळ्या पॅरालिसिसच्या जे पेशंटचे टिपिकल भांड असं ते सगळं चालू होतं. आणि मग संध्याकाळी त्या दिवशी बापूंना मी बोलली, बापू एक तर माझ्या ह्या भावाला चांगलं करण्यासाठी मला कुठला मार्ग दाखवा, त्या मार्गाने मी जाईन. तुम्ही जो मार्ग दाखवाल ना त्या चांगलं करण्यासाठी तो करेन मी. पण तुम्ही नाही होत असेल तर ह्याला ह्याच्यातून मुक्त करा, नाही तर ह्याची हाल कुत्र्याला नको असे होतील, कोण ह्याला बघणार, लग्न पण झालं नाही, 33 वर्ष वय आहे त्याचं, कसं होईल. आणि तुम्हाला सांगते मी त्यावेळेपासून लगेच मी वॉकर आणलं वॉर्डमध्ये, मॉलिशवाला बोलवला आणि असं एक दुसऱ्या दिवशीपासून त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल, म्हणजे उदी ही आमची चालूच, रामारामा जप चालू, घोरात कष्ट चालूच, माझे आणि माझ्या मिस्टरांनी मी सारखं त्याच्या मागे, योगेश तुला उठायचं, चल बापू बघ काय म्हणतात, बापूंना सांगायचं, बापू बोलतात ना उठ म्हणून, उठ मग चल. आणि तोही तसंच सारखं की नाही बापू, म्हणजे नंतर दुसऱ्या दिवशी तो थोडा थोडासा बापू बापू काय झालं असं तो एक शब्द उच्चारायचा प्रयत्न करत होता. आणि मग बापूने त्याला दुसऱ्या दिवसापासून हळूहळू त्याच्यामध्ये असं अमूलाग्र बदल घडून आणले की पहिली त्याची नाकात जी नळी टाकली होती ती 4th दिवशी त्याची राईस ट्यूब काढली. तर मी उठून बसून त्याला 2 चमचे पाणी पाजलं तर त्याने ते पाणी प्यायलं. मग हळूहळू त्याला ज्यूस वगैरे आम्ही चमच्याने द्यायला लागलो. लघवीची नळीला कॅथॅटर म्हणतो आम्ही, तर कॅथॅटर ते ब्लॉक करून ते त्याला सेन्सेशन आहे काय बघितलं ते होत आलं त्याला सेन्सेशन, ते अजिबात अगोदर नव्हतं ते आलं. मग त्याच्यानंतर त्याला संडास लघवीला कळायला लागलं म्हणून कॅथॅटर काढून टाकलं. असे करता करता रविवारचं, म्हणजे मंगळवारी असं झालं, रविवारचा दिवस उजाडला. रविवारी त्याला आम्ही व्हीलचेअरवर बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पाय काय तसा जमिनीला लागत नव्हता, नाही हात लागत होता, पण तोंड थोडंसं पूर्वपदावर येत होतं, त्याला थोडं बोललेलं कळत होतं. उठून बसवलं तर आपल्या आधाराने तो बसत होता, म्हणजे आम्ही पाठीवर कोणीतरी बसलं तर.
आणि मग सोमंगळ रविवारी त्याला आंघोळ घातली माझ्या मिस्टरांनी आणि त्याच्या भावाने बाथरूममध्ये नेऊन गरम पाण्याने. त्याला जरा बरं पण वाटलं. उदी पुऱ्या अंगाला, आम्ही सारखी त्याच्या हाताला पायाला पुऱ्या अंगाला उदी चोळत होतो, पण त्याला उदी गिळायला जमत नव्हती. जे अगोदर ती 4-5 दिवसानंतर तो मस्त गिळायला लागला, उदी पण छान खायला घ्यायला लागला. मग नंतर आम्ही 7-व्या दिवशी म्हणजे मध्ये मला कोणी सांगितलं त्याला इथे ने, त्याला तिकडे घेऊन जा अशा ठिकाणी. मग आम्हाला कोणी म्हणजे मला 4-5 जणांनी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी सांगितलं, पण माझं मन मला सांगत होतं की नाही, चिकोडी म्हणजे कर्नाटकच्या पुढे एक गाव आहे, तिकडेच घेऊन जायचं त्याला. मग तिकडे आम्ही घेऊन गेलो, तिकडची ट्रीटमेंट चालू केली आणि मग तिकडूनची ट्रीटमेंट घेऊन आलो. मग आता इकडून डिस्चार्ज झाल्यावर राहण्याची परत काय हॉस्पिटलमध्ये आम्हाला ॲडमिशन देणार नाही. आणि बरं, ह्याचं घर आहे ते ठाण्याला एकदम गोलाईनगरला ठायला आहे, असं वरती आहे, उंच चढून जावं लागतं. मग तिकडे तो चढू शकत नव्हता, 20-25 पायऱ्या चढायच्या कशा ह्याला घेऊन. मग तो चढू शकत नव्हता, मग त्याची राहायची सोय नव्हती. बापू आता कसं काय, 2000 रुपये भाडं देऊन दिवसाचं तर मी ठेवू शकत नाही त्याला कुठे. मग त्याच्या एका साहेबाच्या ओळखीने त्याला एका गुरुद्वारामध्ये 600 रुपये भाड्याची जागा मिळाली, म्हणजे तिथे 10 दिवस तो राहिला. त्या 10 दिवसामध्ये फिजिओथेरपी बापूंनी जे सगळे मन म्हणजे आपलं उपासनाचं पुस्तक त्याला हळूहळू रोज नाही जमलं तरी वाच वाचायला आणि बोलायला. आणखी घोरात कसतं आम्ही सारखं त्याच्या मागे, उदीला बोल काय सांग सगळं म्हणजे चालूच, असं तोंड चालू, जराही जप खळला नव्हता तोंडातून. आणि बापूंना सांगायचो ह्याला उठतं कर, बापू आता तुम्ही एवढे मार्ग दाखवता, ह्याला उठतं करा उठतं करा. असं करता करता 15-व्या दिवशी तो तिथनं परत दुसरी ट्रीप असते चिकोडीला जायची, त्या चिकोडीला तो चालत गेला. 15-व्या दिवशी तो तिकडे चालला, म्हणजे थोडासा 5-7 मिनटं तो विदाऊट आधार नाही, दोघांना पकडून असा आधार तो चालत गेला. आणि मग तिकडनं दुसरी ट्रीटमेंट घेऊन तो आला. आणि तुम्हाला खरं सांगते, 13 तारखेला असं झालं त्याचं. 25 तारखेला तो गावाला गेला, गावाला म्हणजे इथे राहायची सोय नाही म्हणून गावी आमच्या घरी राजापूरला त्याला आम्ही घेऊन गेलो. तिकडे तो 5-7 मिनटं असं आधाराने चांगला चालला. तर गावची खडकाळ जमीन तुम्हाला माहिती आहे कशी असते, त्या आधाराने तो 5-7 मिनटं चालला. आणि गणपती 1 तारखेला गणपती आले. आणि 9-6 तारखेला विसर्जनाच्या वेळेला तो दुसऱ्या गावाला राहते. तिकडे 25 पायऱ्या तो चढला आणि 25 पायऱ्या उतरला. माझी गाडी त्याने गणपतीला विसर्जनाला भरपूर असं पाऊस होता, मग त्याने ती गाडी चालवली. 10-15 मिनटं गाडी चालवली. उजव्या हाताने त्या डाव्या हाताने त्याला गिअर टाकायला जमत नव्हता, मग तो उजव्या हाताने असा गिअर टाकायचा. आणि तसं करून त्याने 20-25 मिनटं गाडी चालवून गणपती विसर्जन करून गाडी आणून पार्क केली माझ्या घराच्या खाली. पण घर असं आमचं उंचावर आहे, परत त्या 25 पायऱ्या तो चढून वरती आला. तुम्ही असं मला एवढंच म्हणायचं आहे की कुठला पॅरालिसिसचा पेशंट असा 20-25 दिवसामध्ये चाललेला मी अजूनपर्यंत माझ्या या मेडिकल ह्याच्यामध्ये बघितलेला नाही. पेशंट चांगला होतो पॅरालिसिसचा हे मला नक्की माहिती आहे, पण पॅरालिसिसचा पेशंट चांगला होताना त्याच्यामध्ये काय तर डिफॉर्मिटी असते हे तुम्ही कुठेही बघितलेलं असेल. त्याचं स्पीचमध्ये प्रॉब्लेम होतो, त्याच्या बोलण्यामध्ये म्हणा किंवा मेमरीमध्ये लॉस होतो, त्याचा एक पाय जो असतो तो प्रॉब्लेमॅटिक होतो, तो सरळ चालत नाही, हात असतो तो हातामध्ये काहीतरी डिफॉर्मिटी राहते. पण माझा भाऊ आज महिन्याचा 1.5 महिना म्हणजे महिन्याच्या अगोदरच हे सगळं झालं, महिन्याच्या अगोदर व्यवस्थित चालायला लागला, त्याला सगळं आठवतं आहे, तो व्यवस्थित बोलतो आहे, त्याला कुठेही काही डिफॉर्मिटी आली नाही. आणि 25-26 ते 26-व्या दिवशी तो अक्षरशः 25-25 पायऱ्या स्वतःच्या विदाऊट हातात काठी नाही, कोणाचा आधार नाही, असा तो चालतो. हे फक्त बापू भक्तांमध्येच घडू शकतं हे तुम्हाला मी गॅरंटेड सांगते. बापूंच्या छत्रछायेखाली असणाऱ्या लोकांची ही प्रगती तुम्ही कधी पण बघितलेली असेल. आम्ही हे खंबीरपणे सांगू शकतो की मी माझ्या भावामध्ये जो बदल झाला आहे तो फक्त माझ्या बापूमुळे झाला आहे, माझ्या बापूंमुळे. तो माझा भाऊ आता चांगला चालतो, चांगला बोलतोय, हे सगळं माझ्या बापूमुळे झालं आहे. हरिओम श्रीराम अंबत हरिओम.